येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. तासगाव शहरातील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंदचा इशारा. गेल्या काही दिवसात तासगाव शहरामध्ये एका मोठ्या कंपनीचा मॉल उभारण्यासाठी त्यांचे काही प्रतिनिधी शहरात जागा शोधत असल्याची चर्चा होती. याचाच एक भाग म्हणून आज तासगाव मधील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत मॉलला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. भविष्यात स्थानिक व्यापारपेठ उद्ध्वस्त होईल, त्यामुळे शहरात येणाऱ्या मॉलला ना हरकत दाखला देऊ नये अशी विनंती केली आहे. याबाबत वज्रधारीशी बोलताना मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी अजून आमच्याकडे ना हरकतसाठी अर्ज आलेला नाही, तसेच अर्ज आलाच तर स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करू असे सांगितले. तर या मॉलबाबत स्थानिक व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया. तासगावमध्ये आज मल्टीनॅशनल मॉल येणार आहे असं चर्चा उठल्यानंतर तासगावमधील व्यापारी जागे झालेले आहेत. तासगावमधील व्यापाऱ्यांनी एकसंघ होत आज सेवांना निवेदन दिलेलं आहे की तासगावमध्ये तो मल्टीनॅशनल मॉल होऊ नये. त्या संदर्भात आपल्याबरोबर आज बोलण्यासाठी स्थानिक व्यापारी आहेत, त्यांचे काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि हा मॉल का होऊ नये याचे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगतात की हा मॉल तासगावत का होऊ नये, याच्यामुळे तुम्हाला काय परिणाम होणार आहे? हा मॉल जे तासगावमध्ये होऊ नये आमचा विरोध एवढा करताय की याच्यामुळे स्थानिक बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे. सध्याची मार्केटमधली परिस्थिती पाहता गेली 2 वर्ष झालं व्यापारी कोरोनाला बरोबर दुकानं बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना त्रास बरा प्रचंड प्रमाणात झाला आहे आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचे मोठे मॉल आल्यामुळे गावातील स्थानिक बाजारपेठेला फार मोठा परिणाम होणार आहे. त्या पद्धतीचे निवेदन आज आम्ही तासगावचे मुख्याधिकारी साहेब यांना दिलेलं आहे. मुख्याधिकारी साहेबांनी त्याबाबतीत व्यापाऱ्यांना समर्थनार्थ म्हणजे कर्तव्य भूमिका घेतलेली आहे व सदर मॉलला जेवढी परवानगी थांबवता येईल तेवढी थांबवतो म्हणून सांगितलेलं आहे. नाही, व्यापाऱ्यांच्या सहकार्य भूमिका घेतलेली आहे आणि शक्यतो परमिशन आम्ही देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नगरपालिकेने जर NOC दिली तर स्थानिक बाजारपेठेतील आमचं प्लस आमच्या जेवर जे अवलंबून असणारे आमचं कर्मचारी वर्ग, ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग इत्यादी सगळ्यांना परिणाम मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून व्यापार तासगाव शहरातील व्यापार बेमुदत बंद राहील. नगरपालिकेने जर त्याला समर्थनात भूमिका घेतली आणि जर त्यांना NOC दिली तर तासगावातील व्यापारी हा तासगावातील व्यापारी पोटतिडकीने बेमुदत बंद ठेवतील. तर हे होते व्यापारी असोसिएशनचे सदस्य यांनी सांगितलेलं आहे की जर नगरपालिकेने NOC दिले तर आम्ही बेमुदत असा बंद करणार आहे. 4 लोकांच्यासाठी 400 लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून नगर परिषदेनं गांभीर्यानं दखल घ्यावी एवढीच विनंती. संकेत पाटील, तासगाव.